सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. नगर परिषदच्या वतीने शहीद जवान कैलास पवार यांच्या स्मरणार्थ स्मारक बनणार. सौ प्रियाताई कुणाल बोंद्रे. कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्करातील चिखली येथील जवान कैलास भारत पवार यांना सुट्टीवरून घरी परतत असताना ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने 1 ऑगस्ट रोजी वीरमरण आले होते. दिनांक 4 ऑगस्ट रोजी चिखलीच्या तालुका क्रीडा संकुलच्या मैदानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीदाप्रती आपल्या संवेदना व्यक्त करताना नगराध्यक्षा सौप्रियाताई कुणाल बोंद्रे व सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्या वतीने शहीद जवान कैलास पवार यांच्या स्मृती प्रत्यर्थ चिखली शहरामध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. भारतीय जवान आपल्या प्राणाची बाजी लावून देशाच्या सीमाचे रक्षण करतात. त्यांच्यामुळे आपण आपल्या घरात निश्चिंतपणे राहू शकतो याचे भान प्रत्येक भारतीयाने बाळगणे आवश्यक आहे. स्थानिक गजानन नगर येथील रहिवासी असलेले कैलास भरत पवार हा जवान कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये आपल्या कर्तव्यावर होता. आपला 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर पुढील 6 महिन्यासाठी घरी परतत असताना ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने 1 ऑगस्ट रोजी वीरमरण आले होते. दिनांक 4 ऑगस्ट रोजी चिखलीच्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्थानिक स्वर्गीय भाऊसाहेब पुणकर मार्गावरील असलेले परिसरात शहीदांसाठी स्मारक उभारण्यात येणार आहे. त्या संदर्भात आवश्यक ती कायदेशीर कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष सौ प्रियाताई कुणाल बोंद्रे यांनी सांगितले. प्रतिनिधी इम्रान शेख, महाराष्ट्र 24 न्यूज, चिखली, बुलढाणा.